संसारिका फूड चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आणि आज आपण बघणार आहोत पालकाचे वर्षभर टिकणारे अतिशय खुसखुशीत चविष्ट असे पापड हे तुम्ही तळूनसुद्धा खाऊ शकता किंवा हे तुम्ही निखाऱ्यावर भाजून किंवा गॅसवर भाजूनसुद्धा खाऊ शकता तर नक्की घरी ट्राय करून बघा चला तर मग सुरू करूया त्यासाठी इथे मी पातेला घेतला आहे आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत एक वाटी पालक प्युरे तर पालक थोडीशी पाण्यातून उकळून घ्यायची नंतर थंड झाल्यावर ती मिक्सरच्या भांड्यामधून काढून घ्यायची आहे अशा पद्धतीची त्यामध्ये बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही आणि एक वाटीभर आपण इथे पालकाची पेस्ट घेतली आहे आणि त्याच वाटीने आता आपण पाणीसुद्धा इथे ॲड करणार आहोत तर त्याच वाटीने आपण इथे दोन वाट्या पाणी ॲड करायचं आहे पाण्याचं आणि पालकाचं प्रमाण हे तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे तुमचे पापड हे अजिबात बिघडणार नाही तर पाणी टाकल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा चमचा पापडखार त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर चिली फ्लेक्स चिली फ्लेक्स नसतील तर तुम्ही लाल मिरची पावडरसुद्धा इथे वापरू शकता त्यानंतर पाव चमचा आपण इथे हिंग वापरला आहे इथे मी घेतला आहे अर्धा चमचा खसखस तुम्ही तीळसुद्धा वापरू शकता इथे मी दोन वाट्या तांदळाचं पीठ छान चाळून घेतलं आहे ज्या वाटीने आपण पालक प्युरे घेतली होती पाणी घेतलं होतं त्याच वाटीने दोन वाट्या तांदळाचं पीठ स्वच्छ चाळून घ्यायचं त्यामध्ये बारीक कण असतील तर ते आपण काढून टाकणार आहोत तर तांदळाचं पीठ बनवताना तांदूळ स्वच्छ धुवायचे वाळवायचे आणि ते दळून आणायचे अशा पद्धतीने तर मी हे पीठ तयार करून घेतलं होतं आणि छान असं चाळून घेतलं आहे आणि हे तुम्ही वाटीने मोजा किंवा पातेल्याने सुद्धा मोजून घेऊ शकता पाण्याला उकळी आल्यानंतर हे एकदम मस्त असं मिक्स करून घ्या आणि यामध्ये आपण टाकणार आहोत आपण बनवून घेतलेली तांदळाची पिठी ती छा छान अशी पसरवून घ्यायची आहे त्यावर अतिशय खुसखुशीत आणि वर्षभर टिकणारे हे पापड तयार होतात नक्की घरी ट्राय करून बघा त्यानंतर हे आपण लगेचच मिक्स करत राहायचं आहे आणि गॅस मी मोठाच ठेवला आहे मोठ्या गॅसवर आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला पाण्याचं प्रमाण थोडं कमी वाटलं तर यावर तुम्ही पाववाटी पाण्याचा वापर करू शकता कारण तांदळाला पाणी हे कमी जास्त लागू शकतं त्यानंतर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि गॅस कमी करायचा दोन ते तीन मिनटे छान वाफ काढून घ्यायची आणि वाफ काढून झाल्यानंतर आपण हे प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घालणार आहोत आणि मस्त असं हे मळून घ्यायचं आहे तुम्ही हाताच्या सहाय्याने परातीमध्ये सुद्धा हे मळून घेऊ शकता पण ह्या पद्धतीने हाताला चटके बसत नाही आणि पीठसुद्धा व्यवस्थित मळलं जातं गरम असतानाच मळा म्हणजे गाठी होणार नाही आणि मळून झाल्यानंतर एका परातीमध्ये घेऊ घेऊया आणि याचे आपण दोन गोळे करून घ्यायचे आहे कारण हे आपल्याला पुन्हा एकदा वाफवायचं आहे म्हणून व्यवस्थित मळून घ्या अजिबात त्यामध्ये गुठळ्या गाठी ठेवू नका अशा पद्धतीने आपण दोन तुकडे करून घेऊया तुम्ही बघू शकता मस्त असं सॉफ्ट झालं आहे उकडीचे मोदक करतो त्याच पद्धतीची उकड आपली रेडी झाली आहे आता हे गोळे आपण वाफून घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं त्यावर चाळणी ठेवायची आणि त्यावर हे गोळे ठेवून द्यायचे आहे तर कमीत कमी आपल्याला हे दहा मिनटासाठी वाफवून घ्यायचे आहे झाकण ठेवा आणि मिडियम गॅसवर हे कमीत कमी आपल्याला दहा ते पंधरा मिनटे छान वाफून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता मस्त कलर आला आहे यामध्ये आपण कुठलाही फूड कलर वापरलेला नाही आहे तरी मस्त कलर येतो आणि चव तर अप्रतिम अशी लागते आता एक गोळा आपण त्यातला घेऊया आणि तो पुन्हा आपण प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घालणार आहोत आणि पुन्हा चाळणीवर झाकण ठेवून द्यायचं जेणेकरून हा गोळा आहे तो थंड होऊ नये गॅस बंद करायचा आणि पाण्याच्या वाफेवर तो छान होऊ द्यायचा आहे तोपर्यंत याचे पापड बनवून घ्यायचे जर तुम्हाला वाटलं की गोळा थंड झाला आहे तर पुन्हा तो दोन ते तीन मिनटे तुम्ही वाफून घेऊ शकता तर मस्त असं हे मळून घ्या आणि मळून झाल्यानंतर लिंबा एवढे गोळे तयार करून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने आपलं पीठ हे मस्त असं मौसर झालं आहे आणि त्याच पद्धतीचं आपल्याला ते हवं आहे जर तुम्हाला वाटलं पाण्याचं प्रमाण कमी आहे तर पुन्हा यामध्ये थोडंसं तुम्ही गरम पाणी घालून छान वाफवून घेऊ शकता म्हणजे तुमचे पापड हे तुटणार नाही जर पाणी कमी झालं किंवा पीठ व्यवस्थित शिजवलं नाही तर पापड हे पापड हे तुटू शकता म्हणून व्यवस्थित शिजवून घ्या पाण्याचं प्रमाण हे व्यवस्थित घ्या म्हणजे तुमचे पापड हे अतिशय सुंदर खुसखुशीत होतील तुम्ही बघू शकता मस्त असा पापड आपला रेडी झाला आहे हा तुम्ही लाटण्याने सुद्धा लाटून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने मशीनचा वापर करून घेऊ शकता तर तुम्ही बघू शकता मस्त असा पापड आपला रेडी झाला आहे खूप जास्त पातळ करू नका आणि खूप जाड पण ठेवू नका हे तुम्ही तळून खा किंवा निखारावर भाजून खा मस्तच लागतात तर आपले हे पापड रेडी झाले आहेत वाळल्यानंतर हे असे दिसतात दोन दिवस कडकडीत वाळून घ्यायचे आहेत आणि हे तुम्ही वर्षभर स्टोर करून ठेवू शकता आता आपण हे तळून बघूया त्यासाठी तेल गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये पापड मस्त असा तळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मस्त ते दिसत आहे आणि अतिशय खुसखुशीत हे पापड लागतात तर तुम्ही यावर्षी नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आवडल्यास कमेंट करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू